मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव एग्जाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच असेल की आरोग्य विभागामध्ये लवकरच 17,000 पदांची परमानंट पदांची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आणि या अगोदरसुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं। परंतु मित्रांनो, आज नवीन एक अपडेट आपल्या हाती लागलेली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे की ही भरती प्रक्रिया नेमकी कशी होईल आणि कधी होईल। तर मित्रांनो, ही भरती प्रक्रिया परमानंट होणार आहे आणि त्याबाबतची अधिक सखोल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। मित्रांनो, आपण बघू शकता बातमी ही आजची आहे। सध्या राज्य सरकार 1.5 महिन्यात बंपर भरती करणार आहे, राजेश टोपेने आज घोषणा केलेली आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे। अशा स्थितीमध्ये आरोग्य विभागातील पदं तात्काळ भरणं खूप गरजेचे आहे आणि तशा प्रकारची मंजुरी ही आपल्या सर्वांना माहिती आहे की मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडलेली होती मागच्या काही दिवसामध्ये त्यामध्ये मिळालेली आहे आणि म्हणून ही सर्व पदं भरणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी 17,336 पदं ही रिक्त आहेत। यामध्ये मेडिकल एज्युकेशनला 11,000 जागा रिक्त आहेत, महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 1,000 जागा रिक्त आहेत आणि ह्या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। या सगळ्या जागा पुढील 1.5 महिन्यात भरण्यात येणार आहेत, यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या सर्व जागा ह्या परमानंट आहे आणि यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाही। आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलंसुद्धा होतं की ही भरती विना परीक्षा होणार आहे आणि तीच माहिती तुम्हाला आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेली आहे। त्यांचे गुण अंतर्गत परीक्षा यावरून या जागा भरल्या जाणार आहेत। नर्सिंग काउन्सिल, MBBSची झालेली परीक्षा, PGचे मार्क्स हे सर्व विचारात घेतले जातील। आज उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहेत, ते दमल्यानंतर नवीन दमाची टीम असणे गरजेचं आहे, त्यामुळे ही भरती तात्काळ करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, एकंदरीत ही भरती प्रक्रिया जी होणार आहे ती आपले डिग्री डिप्लोमा यांच्या गुणाच्या आधारावर होणार आहे। यामध्ये अनुभव याला वेगळे गुण दिले जातील, त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता आणि त्यावर असणारे गुण पर्सेंटेज यासाठी वेगळे गुण दिले जातील आणि एकंदरीत सर्व गुणाची बेरीज करून ज्यांच्या गुणाची टक्केवारी ही जास्त असेल त्याप्रमाणे मेरिट लिस्टप्रमाणे आपली निवड ही केली जाईल। कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही आहे, त्यासाठी आपण तयार राहायचं आहे, डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचं आहे। ज्यांनी डिग्री डिप्लोम्याला चांगला अभ्यास केलेला आहे, चांगले पर्सेंटेज मिळवलेले आहेत, ज्यांना चांगला अनुभव आहे अशा उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत सर्वच प्रकारची पदं यामध्ये आहेत, वर्ग अ पासून वर्ग ड पर्यंत, आणि ती कोणकोणती पदं आहेत यावर मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ आपण नक्की बघायचा आहे। त्याचबरोबर या भरतीच्या संबंधात आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट्स करायचे आहे। आणि या अगोदर मी 2 व्हिडिओ दिलेले आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे। आणि आज जी माहिती राजेश टोपे यांनी दिलेली आहे ही माहिती मित्रांनो, ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला होता आणि या 17,000 जागेला मंजुरी मिळालेली होती, त्याच दिवशी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगितलेलं होतं की सध्या कोरोनाची स्थिती आहे आणि राज्य सरकार परीक्षा घेऊ शकत नाही, कारण परीक्षा घेतल्या तर सोशल डिस्टन्स हे मेंटेन करता येत नाही आणि यासाठी जास्त कालावधी लागतो, सध्या एजन्सीची निवड झालेली नाही आहे। आणि अशा स्थितीमध्ये जर तात्काळ भरती करायची असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे मार्क्सच्या बेसिसवर निवड करणे, आणि तशाच प्रकारचा निर्णय हा झालेला आहे। पुनश्च एकदा मी दिलेला अंदाज, मी सांगितलेला मित्रांनो एक वाक्य हे खरं ठरलेलं आहे। सार्वजनिक आरोग्य विभागातील 17,000 पदं भरावीत यासाठी मी एक अशा प्रकारचा व्हिडिओ सकाळीच दिलेला होता आणि कास्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून मागणी झालेली होती। आज पुनश्च एकदा आरोग्यमंत्र्यांनी यावर स्टेटमेंट केलेलं आहे आणि लवकरात लवकर 1.5 महिन्याच्या आत ही भरती होणार आहे, त्यासाठी मात्र आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे। तर कोणकोणती डॉक्युमेंट यासाठी लागतात यावर मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ आपण बघून घ्या, जेणेकरून मित्रांनो आलेली नोकरी आलेली संधी आपल्या हातची जाणार नाही। त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत, सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून पाठवायचे आहेत, त्याचे PDFमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ते ईमेलद्वारे पाठवायचे आहेत। त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे की ही सर्व प्रक्रिया ही सर्व गोष्टी कशा करायच्या आहेत, तो व्हिडिओ आपण नक्की बघून घ्या। याही व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये शंका असतील तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान केलं जाईल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। धन्यवाद।